उद्या 23 तारखेला मध्यरात्रीनंतर कडक लॉकडाऊन उठणार असले तरी सर्वांना पुढील सूचनेचे पुन्हा पालन करावे लागणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्णसंख्या विचारात घेता आपण दिनांक 12 मे पासून काही निर्बंध कठोर केले होते. त्यानंतर रुग्णसंख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे, त्यामुळे आपण स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक 23 मे रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करत आहोत. परंतु याचा अर्थ लॉकडाऊन पूर्ण उठला असा नाही. आपल्या जिल्ह्यात जे निर्बंध दिनांक 12 मे पूर्वी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू होते ते निर्बंध तसेच पुढे चालू राहणार आहेत व त्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉकडाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणीही राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे. आपण मोठ्या प्रयत्नाने रुग्णसंख्या कमी केली आहे, परंतु आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. 9 न्यूज ब्युरो नाशिक.